स्वातंत्र्य सेनानी तुळशीदास जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त मेकॅनिक चौक इथल्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आलंय. महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बाळे या संस्थेचे संस्थापक थोर देशभक्त स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय तुळशीदास जाधव यांच्या 22व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं. मेकॅनिक चौकातील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार आणि पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यानंतर समाधीस्थळ इथं देखील अभिवादन करण्यात आलं. स्वर्गीय तुळशीदास दादा जाधव यांच्या कन्या माजी आमदार निर्मला ठोकळ यांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला. त्याकाळी तुळशीदास जाधव यांनी जे शैक्षणिक धोरण तयार करून बार्शीचे जगदाळे मामा यांच्यासोबत, गोडगाव येथील लोहकरी गुरुजींसोबत आणि बाळे इथं आसबे गुरुजी पाटील भीमराव जाधव यांना बरोबर घेऊन शिक्षणाचं महत्त्व ग्रामीण भागात रुजवण्याचं मोठं काम त्यांनी केलं. त्याचबरोबर त्यांचा स्वातंत्र्यानंतरचा राजकीय प्रवास सर्वश्रुत आहेच अशा शब्दात माजी आमदार निर्मला ठोकळ यांनी स्वर्गीय तुळशीदास जाधव यांना अभिवादन केलं. असं म्हणत असताना आज त्यांना आपण दरवर्षी त्यांचा कार्यक्रम करतो, पण आज त्यांना विशेष समाधान असेल की आपल्या शाळेतल्या मुलांनी, विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी ऑनलाईन हा कार्यक्रम केलेला आहे. हे त्यांचं स्वप्न होतं आणि हे चांगले साकार करणं आपल्या समाजासाठी यावेळी ऑनलाईन पद्धतीनं विद्यार्थिनींनी भाषणं केली. याप्रसंगी संस्थेच्या कोषाध्यक्षा शिल्पा ठोकळ, जरा चंडक प्रशालेचे मुख्याध्यापक मोहनराव घोडके, पर्यवेक्षक उदय जाधव, इंदिरा प्रशाला बाळे मुख्याध्यापिका तेजस्विनी चराटे, राजीव शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी आतकरे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन शहाजी भोसले यांनी केलं. प्रस्तावना नितीन अवताडे आणि आभार मोहन सुरवसे यांनी मानले.